जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। कुठल्याही कार्यामध्ये मनुष्याचं मन हे भटकत असतं आणि त्या कार्यामुळे जे कार्य होणार असतं तेही थांबून जातं। जसं कुठला मुलगा अभ्यास करतो आहे किंवा कोणाला सरकारी नोकरीसाठी अभ्यास करायचा आहे तर तो अभ्यास करतो, सुरूही करतो, पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींमुळे तो त्या मार्गांना भटकून जातो, त्या मार्गांच्या मागे लागतो आणि तो जो अभ्यास आहे तो सोडून देतो। जसं की अभ्यास करता करता एखाद्याला दुसरीच गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीचा तो मनुष्य विचार करतो आणि त्या गोष्टीच्या मागेच लागायला लागतो। मग याच्यासाठी महत्त्वाचं काय? तर या गोष्टीसाठी तुमचं ध्येय हे तुमच्या विचारांपेक्षाही मोठं ठेवा। म्हणजे तुमचं ध्येय इतकं मजबूत ठेवा की तुमच्या ध्येयाला हलवण्याची ताकद कोणालाच नको, स्वतः तुम्हालाही नको।